नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गोकुळलक्ष्मण कदम, मुक्काम पोस्ट कोळवाडी, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद। माझ्याकडे स्वतःची 4 एकर क्षेत्र आहे। माझ्या क्षेत्रामध्ये मी अद्रक लागवड करतो 5 वर्षापासून। माझा भाजीपाला पीक पण असते आणि गहू हरभरा पण असतो। तर चालू 5 वर्षापासून मी जे खते वगैरे वापरतो मी याची तुम्हाला माहिती देणार आहोत। याच्यामध्ये मी आपले महापीड कंपनीचे NPK खते, वॉटर सोल्युबल खते वापरतो। त्याच्यामध्ये मी 12-61 मी 19-19 डोस नाही दिलेला, मी 12-61 स्टार्ट करतो। कारण मी जे पहिले वॉटर आपले बेसल डोस दिलेला असतो त्यामुळे मी 19-19 डोस कॅन्सल करतो, डायरेक्ट 12-61, त्यानंतर 13-40-13, त्याच्यानंतर 0-52-34, त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट वापरतो। त्याच्यानंतर स्टार्टिंगला उगवणीच्या 15-20 दिवसानंतर मी त्यांचं रूटमॅक्स वापरतो। रूटमॅक्स हे माझं फेवरेट आहे। रूटमॅक्सची कार्यपद्धती इतर ह्युमिकपेक्षा वेगळी आहे, याची कार्य ती एकदम स्टँडर्ड वाटली मला। त्याच्यानंतर त्यांचे मायक्रोन्युट्रिएंट वापरतो। त्यानंतर सीविडमध्ये सोलोसिमिक एकदम फेवरेट आयटम माझा, या दोन्हीमध्ये सगळ्यात फेवरेट आयटम माझे हे दोन आहे, सोलोसिमिक्स आणि रूटमॅक्स। एकदम जबरी रिझल्ट आहे माझं। तरी प्रत्येक शेतकऱ्यांना म्हणणं आहे की रूटमॅक्स आणि सोलोसिमिक्स तुम्ही स्वतः वापरा आणि त्याचे रिझल्ट बघा, एकदम शानदार रिझल्ट आहे आणि दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी रिझल्ट जाणू शकते तुम्हाला। याच्यानंतर मल्टीगेन हे धुईसाठी इतकं जबरदस्त काम करतं, याच्यासारखं प्रोडक्टच नाही धुईसाठी। त्याच्यानंतर PH गुरु हे तुम्ही फवारणीत वापरा, स्टिकरचंही काम करल आणि त्यानंतर तुमचं जे स्टिकर म्हणूनही काम करल। त्याच्यानंतर सेल्विन पण वापरला मी, सेल्विन अगोदर घेतलं होतं, त्याच्यानंतर PH। त्यांनी मला मार्गदर्शन केले अद्रक पिकासाठी, खास करून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्या कंपनीचे हे प्रोडक्ट वापरून बघा, रिझल्ट कसे येतील मला कळवा। त्यानंतर त्यांनी दिलेले योग्य वेळी मार्गदर्शन आणि मी केलेली योग्य वेळी मेहनत याच्यामध्ये समतोल राहिला। त्याच्यानंतर माझी सध्याची कंडिशन अद्रक, मी 5 वर्षापासून अद्रक लावतो तर माझी दरवर्षी अद्रक अशी असते, हे बघून घ्या तुम्ही, एकदम शानदार रिझल्ट आलेले। महापीडची कंपनीचे जे प्रोडक्ट हे वापरले आणि त्यातल्या त्यात गिरी सरांचं मार्गदर्शन हे माझ्यासाठी प्रेरणादायी ठरलेले असून मी अनेक शेतकऱ्याला सांगेल की हे प्रोडक्ट वापरून बघा। हे बघा सध्या स्थितीत असलेली माझी अद्रक। आता इथून पुढे फुगवणीसाठी तुम्ही कुठले खत आणखीन वापरू शकता असं शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही? इथून पुढे तुम्ही फुगवणीसाठी 13-045 वापरा, त्यातल्या त्यात 0-52-34 वापरा आणि रेडमॅक्स दिला तर एकदम चांगले। रेडमॅक्सची जी क्वालिटी आहे एकदम जबरदस्त आहे, 1-2 लिटर प्रमाणे सोडा, चांगले रिझल्ट येतील। धन्यवाद गोकुळ भाऊ, तुम्ही माहिती दिल्याबद्दल। इतर शेतकऱ्याला काय संदेश असेल तुमचा किंवा वापरण्याबद्दल महापीडचे प्रोडक्ट? आणि राहू द्या, ती हातामध्ये राहू द्या किंवा खाली ठेवून सांगितलं तरी चालेल। माझं इतर शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे की तुम्ही महापीडचे प्रोडक्ट हे वापरून बघा, नक्की तुम्हाला त्यामध्ये यशस्वी होशाल आणि फायदाही चांगला मिळेल। एकदम स्टँडर्ड आणि विदेशीतून आयात केलेले आणि भारतीय शेतीस अनुकूल असे प्रोडक्ट आहे। हवामान याच्यात समतोल राहतो आणि तुमच्या उत्पादनात भरभराटी येईल। धन्यवाद गोकुळ साहेब, नमस्कार, धन्यवाद तुम्ही किंवा शेतकऱ्यांना। माझा प्लॉट आणखी तुम्ही असं पूर्ण बघू शकता, प्लॉटची क्वालिटी हे बघून घ्या। फुटवा जवळजवळ खांडा जे आहे तर पूर्ण एकमेकात टच झालेले, जागा सुद्धा राहिलेली नाही। एकूणच बघता पूर्ण अद्रकचा जो प्लॉट आहे सध्याच्या स्थितीमध्ये स्थितीमध्ये खूप चांगला आहे आणि याचं उत्पन्नही यांना शेवटपर्यंत चांगल्या प्रकारचं मिळेल अशी आम्हीही अपेक्षा करतो आणि यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतो, याबद्दल त्यांची समाधानकारक आहे। नमस्कार। नमस्कार।